हाय फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना। मी साधना आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे स्वस्त मस्त स्वादिष्टमध्ये। आज मी पुन्हा एकदा अशा काही खास किचन टिप्स घेऊन आलेली आहे, ज्या तुमच्या सणासुदीचे कामं असो किंवा रोजची घाई गडबडीची किचकट कामं असो, यामध्ये 100% मदत करतीलच किंवा 100% उपयोगीच पडणार आहेत। तर फ्रेंड्स, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सर्वात पहिली टिप्स आहे आपली भाज्यांविषयी। कुठल्याही प्रकारची भाजी जेव्हा आपण घरी आणतो, तिला निवडतो आणि जेव्हा तिला स्वच्छ धुण्याची वेळ येते, 2-3 पाण्याने आपल्याला भाजी धुवायची असते। भाजी धुत असताना, भाजी सतत त्या भांड्यातून आपण धुत असताना खाली पडत राहते किंवा बेसिनमध्ये पडत राहते आणि हे किचकट काम वाटायला लागतं आपल्याला। तर यासाठी आपल्याला एक छोटीशी ट्रिक वापरायची आहे। इथे पाहू शकता मी एक जाळीची पिशवी घेतलेली आहे आणि अशा प्रकारच्या पिशव्या आपण फ्रीजमध्ये स्टोअर करण्यासाठी, भाज्या स्टोअर करण्यासाठी घेतो। या प्रकारची नेटची पिशवी असो किंवा कुठल्याही प्रकारची नेटची पिशवी असो, यामध्ये तुम्ही भाजी घालून स्वच्छ धुवून घेऊ शकता। यामुळे काय होईल, भाजीमध्ये जेही काही धूळ माती वगैरे असेल ते खालच्या खाली त्या जाळीतून गळलं जाईल। धुताना भाजीही सांडणार नाही आणि भाजी आपली एकदम सेफमध्ये यामध्ये राहील आणि पाणीसुद्धा आपोआप निथळत राहील। तर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची नेटची जाळी असेल तर हिचा आपल्याला छान भाजी धुण्यासाठी छान उपयोग करता येईल। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे भाजी धुवून घ्यायची आहे। अशी जाळीची पिशवी वापरून आपण भाजी धुतल्यामुळे मातीचा एकही कण त्यामध्ये राहणार नाही, भाजी खाली पडणार नाही आणि आपली भाजी छान लटकून ठेवू शकतो, पाणीही आपोआप निथळत राहील आणि आपलं वाढीव काम नक्कीच सोपं होईल। यानंतरची टिप्स आहे आपली शेंगदाण्यांविषयी। तर प्रत्येक गृहिणीला शेंगदाणे हे भाजून ठेवावेच लागतात। सकाळची घाई गडबडीची कामं असतात, शेंगदाणे आपल्याला भाजलेले आयते भाजलेले हवे असतात। शेंगदाणे भाजताना शेंगदाणे नीट व्यवस्थित भाजले जात नाही, कधी त्याची टलफरं निघली जात नाही। तर शेंगदाणे छान खरपूस खमंग भाजण्यासाठी 1/4 किलो शेंगदाणे आहेत। हे 1/4 किलो शेंगदाण्यासाठी आपला पोहे खाण्याचा 1/2 चमचा मी तेल हातावर घेतलेलं आहे आणि हे तेल आपल्याला शेंगदाण्यांना चोळून घ्यायचं आहे। तर असं केल्यामुळे काय होईल, शेंगदाणे भाजण्यासाठी जो वेळ लागणार होता तो वेळ अगदी अर्धा होऊन जाईल। दुसरं म्हणजे शेंगदाणे खरपूस खमंग भाजले जातात आणि चवीलाही एकदम छान खमंग लागतात। तर आपल्याला मध्यम गॅसवर शेंगदाणे खमंग करकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। भाजून घेतल्यानंतर आपल्याला शेंगदाणे थोडे थंड करून घ्यायचे आहेत आणि इथे भाजता भाजता तुम्ही पाहू शकता शेंगदाण्यांची टलफरं निघायला सुरुवात झालेली आहे। तर हे फक्त तेल लावल्यामुळं झालेलं आहे आणि असं केल्यामुळे टलफरंही लगेच सहज निघली जातात आणि शेंगदाण्यांची चवही अप्रतिम होते आणि शेंगदाणे छान कुरकुरीत भाजले जातात। ते इथे मी तुम्हाला थोडेसे शेंगदाणे चोळून दाखवते। पाहू शकता अगदी अलगद सहज वेगळे होत आहेत, जास्त जोर लावून चोळायचीही गरज नाही। तर या प्रकारे शेंगदाणे भाजू शकता तुम्ही। या ट्रिक्समुळे आपला भरपूर सारा वेळ वाचणार आहे आणि आपलं कामही सोपं होणार आहे। यानंतरची टिप्स आहे आपली वरण किंवा आमटी किंवा डाळीविषयी। तर बऱ्याच जणांना तडका कसा द्यायचा हे माहिती नसतं। तर इथे मी कुकरमध्ये डाळ माझी शिजून झालेली आहे, एका गॅसवर मी डाळ ठेवलेली आहे आणि एकीकडे तडका पान ठेवलेला आहे। तर तडक्यामध्ये सर्वप्रथम काय करायचं आहे, बऱ्याच जणांना कळत नाही की कसा द्यायचा तडका। खमंग आणि अगदी हॉटेलसारखा बसला पाहिजे। यासाठी बघा, तडका पॅनमध्ये मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे। यामध्ये 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा उडदाची डाळ, 4-5 दाणे मी चणा डाळीचे टाकले असतील आणि यामध्ये हा तडका छान ब्राऊन किंवा तडतडून द्यायचा आहे। छान असा आवाज आला पाहिजे त्या फोडणीतून, असा तडतड। आणि जेव्हा हे तडतडणं थांबेल तेव्हा आपला जिरं मोहरी छान फुललेलं असेल तेव्हा आपल्याला टाकायचं आहे सेकंड, म्हणजे ही दुसरी स्टेप। इथे आपल्याला लसूण घालायचं आहे, जिरं मोहरीनंतर आपल्याला लसूण घालायचा असतो। लसूण आपल्याला छान ब्राऊन होऊन द्यायचा असतो। ब्राऊन झाला तरच आपल्या डाळीला एक छान चव येते, अर्धवट कच्चा ठेवायचा नाही। इथे सोनेरीपेक्षा थोडासा लसूण ब्राऊन झाला तरी चालतो, खूप छान चव लागते। यानंतर आपल्याला तडक्यामध्ये घालायची आहे एक सुकी लाल मिरची। सुकी लाल मिरची घातल्यावरही थोडंसं परतून घ्यायचं आहे। मग शेवटी घालायची आहेत कढीपत्त्याची पानं। शेवटी म्हणजे ह्या 2-3 गोष्टी घालून झाल्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची। यामुळे काय होतं, कढीपत्त्याचा सुगंध छान आपल्या तडक्याला लागतो। आधीच जर कढीपत्ता घातला तर कढीपत्ता जळून जातो, त्याचा सुगंधही निघून जातो। तर यासाठी कढीपत्ता थोडा उशिरा घालायचा, कढीपत्ताही छान परतून घ्यायचा आहे। आणि मग सगळ्यात शेवटी घालायचं आहे हिंग।
इथे मी पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि हिंग सुद्धा आपल्याला शेवटीच घालायचा आहे, कारण हिंग सुद्धा आधी तेलामध्ये घातलं तर ते जळून जातं यासाठी आणि त्याची चवही निघून जाते, तर यासाठी आपल्याला हिंग शेवटी घालायचा आहे। तर इथे पाहू शकता आपला तडका छान ब्राउन झालेला आहे आणि आपल्याला हा तडका ओतायचा आहे डाळीमध्ये। डाळीमध्ये ओतताना एक झाकण नेहमी आपल्या दुसऱ्या हातामध्ये ठेवायचं आणि हे लगेच तडक्यावर बंद करायचं, यामुळे काय होईल तडक्याचा जो एक स्मोकी फ्लेवर आहे तो आतल्या डाळीमध्ये मुरला जाईल। तर आपल्याला हे असं फोडणी देताना झाकण नक्की ठेवायचं आहे। इथे सुद्धा आपलं काम सोपं होणार आहे। तुमच्याकडे जर सिंगल कुकर असेल त्यामध्ये डाळ भात्याचा डब्बा नसेल आणि तुम्ही फक्त या सिंगल कुकरमध्ये जर डाळ शिजवलेली असेल तर यामध्येच तुम्ही हे तडका करून किंवा फोडणी करून घातली तर आपल्याला वेगळ्या असं तडक्यासाठी भांडं घ्यायला नको। या कुकरमधली डाळ काढून घेऊन सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊन तुम्ही वापस या कुकरमध्ये भात लावू शकता, यामुळे आपले जास्तीची भांडे भरणार नाहीत आणि आपलं वेळ आणि आपलं काम नक्कीच वाचणार आहे। यानंतरची टिप्स आणि ट्रिक्स आहे लसूण सोलण्याविषयी। जास्तीचे पाहुणे, जास्तीचा स्वयंपाक आणि जास्तीचं लसूण सोलणं आलं किंवा सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीचं लसूण सोलावं लागतो किंवा काही कार्यक्रम असला की तेव्हाही आपल्याला जास्तीचं लसूण सोलावं लागतो आणि मदतीला कोणी नसेल तर एकट्या व्यक्तीला लसूण सोलणं फार अवघड जातं। हाताची किंवा बोटांची जळजळ होते, नखांची आघाघ होते आणि हे काम फार किचकट किंवा वेळखाऊ वाटायला लागतं, तेव्हा आपल्याला फक्त एक छोटीशी ट्रिक वापरायची आहे। तर इथे पाहू शकता मी लसणाचे काही कांदे घेतलेले आहेत, पण मी फक्त इथे एक तुम्हाला डेमो दाखवत आहे। एक लसणाचा कांदा घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला इथे एक सुरी घुसवून घ्यायची आहे। इथे पाहू शकता मी इथे सुरी घुसवून घेतलेली आहे आणि ही आपल्याला सरळ गॅसवर लसणाचा कांदा या सुरीच्या मदतीने भाजून घ्यायचा आहे। तर इथे मी फक्त एक दाखवत आहे, तुम्हाला भरपूर सारा लसूण सोलायचा असेल तेव्हा तुम्ही 4, 5, 6 कितीही लसणाचे कांदे असुद्धा इथे फुलका भाजायची जाळी किंवा कांदा खोबरं भाजायची जी जाळी असते त्यावर तुम्ही लसणाचे कांदे ठेवून भाजून घेऊ शकता। भाजण्यासाठी फक्त आपल्याला 2 ते 3 मिनटं लागतात। मध्यम गॅसवर आपल्याला हे हा लसूण भाजून घ्यायचा आहे। पूर्ण असं छान त्याची टलफरक काळी झालेली पाहिजेत आणि असं भाजून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते इथे मी सोलून पाहू शकता। भाजून घेतल्यानंतर आपल्याला काहीही मेहनत करायची गरज नाही ना त्याला सोलायची गरज नाही। पाहू शकता एकदम अलगद याच्या पाकळ्या छान वेगळ्या होतात आणि अशा पद्धतीनं आपण किलोभरसुद्धा लसूण सोलून घेऊ शकतो। भाजण्यासाठी फक्त 2 ते 3 मिनटंच वेळ लागतो पण भरपूर सारा लसूण एकट्याने आपण हा सोलू शकतो। तर पाहू शकता तुम्ही किती छान आणि अलगद याच्या पाकळ्या निघत आहेत, वेगळ्या होत आहेत। तर सणासुदीला किंवा घाई गडबडीच्या वेळेला किंवा जास्तीचा स्वयंपाक करायचा असेल त्यावेळेला ही ट्रिक तुम्ही नक्की वापरू शकता। लसूण म्हटलं की कांदा आला, स्वयंपाकघरामध्ये लसणासोबत कांद्यालाही तितकंच महत्त्व आहे। जास्तीचा स्वयंपाक, जास्तीचे पाहुणे किंवा घाई गडबड यावेळेस कांदा कापायचा भरपूर कंटाळा येतो किंवा किचकट वाटायला लागतं हे काम। आपल्याला भरपूर प्रमाणात कांदे कापायचे असतील किंवा एखाद दोन कांदे असतील तरीही हरकत नाही, एखाद दोन कांद्यासाठी सुद्धा तुम्ही ही ट्रिक वापरू शकता। इथे फक्त आपल्याला जेवढेही कांदे कापायचे आहेत याची आपल्याला आधी देठं काढून घ्यायचे आहेत किंवा ह्याचा एक्स्ट्राचा भाग काढून घ्यायचा आहे जो आपल्याला लागत नाही। इथे आपल्याला सुरीचा वापर फक्त याचं देठं काढण्यासाठी आणि याचा सालं काढण्यासाठीच उपयोग करायचा आहे। सालं काढून झाल्यानंतर इथे घेतलेली आहे एक छोटीशी खिसणी, तर इथे पाहू शकता मी खिसणी घेतलेली आहे आणि आपल्याला जेव्हा उभा कांदा लागतो त्यासाठी आपल्याला इथे पाहू शकता मी कांद्या सरळ इथे कांदा खिसणीने खिसून घेत आहे। तर हा कांदा आपल्याला जेव्हा वाटण घाटण करायचं असतं म्हणजे जेव्हा मसालेदार भाज्या करायच्या असतात तेव्हा आपल्याला भरपूर सारा कांदा लागतो आणि सुरीने चाकूने कापायचं, बऱ्याच जणांना चाकूने कापायला भीती वाटते। तर अशा प्रकारे खिसणीचा वापर करून भरपूर सारा कांदा खिसून घेऊ शकता। पाहू शकता आपण जसा उभा कांदा कापतो ना त्याप्रमाणे याचे स्लाइस झालेले आहेत आणि खूप पातळ आणि बारीक झालेले आहेत जेवढे आपल्याला हवे असतात। यानंतर आपल्याला भाजी करायची असते तर तेव्हा आपल्याला चौकोनी कांद्याची गरज पडते, म्हणजे चौकोनी तुकड्यांची गरज पडते। तेव्हा फक्त कांद्याला मधून एक चीर द्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने अशा 2 ते 3 चिरा द्यायच्या आहेत, म्हणजे जितका कांदा आपल्याला बारीक हवा आहे तितक्या चिरा आपल्याला इथे द्यायच्या आहेत। तर पाहू शकता 3 ते 4 मी आडव्या चिरा दिलेल्या आहेत, एक उभी चीर दिल्यानंतर, आणि यानंतर पुन्हा आपल्याला खिसणीने याला खिसून घ्यायचं आहे। खिसल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप बारीक आपल्याला कांदा इथे चौकोनी तुकड्यांमध्ये मिळतो। यासाठी आपल्याला सुरीची जास्त मेहनत करायची किंवा हात कापण्याची भीती नाही आणि शिवाय तर या प्रोसेसमुळे डोळ्यातून पाणीसुद्धा येत नाही।
सुरीने किंवा चाकूने कापताना जेवढं डोळ्यातून पाणी येतं ना, तेवढं खिसणीने खिसताना अजिबात डोळ्यातून पाणी येत नाही. तर ही ट्रिक तुम्ही जास्तचे कांदे कापायचे असतील तेव्हा नक्की वापरून बघा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आणि शिवाय तर यामुळे आपला भरपूर वेळही वाचेल. सकाळी सकाळी खूप घाई असते, चाकूसुरी वेळेवर भेटत नाही, तेव्हासुद्धा किसणीचा वापर करून तुम्ही हवा तेवढा आणि हवा तितका बारीक कांदा इथे कापून घेऊ शकता. यामुळे आपलं अर्ध काम सोपं होतं, म्हणजेच आपला वेळ भरपूर वेळ वाचतो. यानंतर आपल्याला लागतो नारळ. तर सणासुदीच्या दिवसांमध्ये हमकाच आपल्याला नारळ लागतो, किंवा इतर दिवशी आपल्याला काही चटण्या वगैरे बनवायच्या असतात. आणि या कवटीपासून खोबरं वेगळं करण्यासाठी आपल्याला वरवंटा वगैरे घ्यावं लागतो किंवा चाकूसुरी घ्यावी लागते. यासाठी आपल्याला हाताला लागण्याची शक्यता असते. तर असं काही न करता आपल्याला हे खोबरं वेगळं करण्यासाठी फक्त वापरायची आहे एक छोटीशी ट्रिक. इथे आपण घ्यायचं आहे गॅस, पेटवून गॅस पेटवायचा आहे आणि गॅसवर आपल्याला ही नारळाची कवटी ठेवायची आहे. आणि मध्यम गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी उलट सुलट करून असं गोल फिरवत फिरवत ही कवटी छान भाजून घ्यायची आहे. तर कवटी भाजल्यामुळे इथे आपलं खोबऱ्याचं काहीही नुकसान होणार नाही, फक्त फायदाच होणार आहे. तर हे आपल्याला यासाठी करायचं आहे की कवटी भाजल्यामुळे या खोबऱ्याच्या आणि कवटीच्या मध्ये आपली एक वाफ तयार होते आणि या वाफीमुळे हे खोबरं सेपरेट व्हायला किंवा वेगळं व्हायला मदत होते. भाजून झाल्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि भाजलेली कवटी त्या पाण्यामध्ये आपल्याला 1-2 मिनटासाठी बुडवून घ्यायची आहे. आणि यानंतर थोडंसं अलगद आपल्याला एखादा चमचा, मी इथे मी सुरी घेतलेली आहे, चमचा सुरी काही घ्या, फक्त थोडंसं आपल्याला इथे सेपरेट करायचं आहे अगदी थोड्या वेळासाठी. आणि काही सेकंदातच हे खोबरं नारळाच्या वाटीपासून अगदी अलगद वेगळं होतं, कधी कधी तर चमचा सुरीचीही गरज पडत नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजच्या या काही छोट्या छोट्याच पण महत्त्वाच्या किचन टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छान ट्रिक्ससोबत. तोपर्यंत बाय बाय.